नमस्कार, गो प्रणाली हा माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। जसं की तुम्हाला माहिती आहे की मी प्रेग्नन्सी रिलेटेड ब्लॉग करायला सुरुवात केली आहे आणि पहिला ब्लॉग मी टाकलाय ऑलरेडी माझ्या शॉपिंगचा, म्हणजे प्रेग्नन्सी मध्ये मी काय काय शॉपिंग केली आहे त्याचा ब्लॉग टाकलाय। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंकवर जाऊन तो ब्लॉग माझा बघू शकता। तर आता त्याच्यापेक्षा अतिशय इम्पॉर्टंट ब्लॉग आहे की जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये जातो डिलिव्हरीसाठी तेव्हा आधीच बॅग पॅक करून ठेवायची असते आणि बॅगेत आपण काय काय भरायचं, काय काय सामान घ्यायचं, त्यामुळे एन वेळ तारांबळ उरणार नाही, म्हणजे आपल्यालाच इझिली कम्फर्टेबली आपला वेळ जाईल। त्यासाठी एक एक गोष्ट अतिशय विचारपूर्वक घेणे गरजेचं आहे, जेणेकरून हॉस्पिटलमध्ये आपलीही तारांबळ उरणार नाही व आपल्या नातेवाईकांचीही तारांबळ उरणार नाही व कोणालाही आपल्यामुळे त्रास होणार नाही। सो मी काय काय सामान घेतलंय ते आज मी ह्या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे। हा सर्वप्रथम मी बॅग पॅकिंगसाठी असा ट्रे घेतला आहे, म्हणजे आधीच मी सेलमध्ये हजेरी ठेवलेला। तर असा ट्रे मी का घेतलाय, कारण जनरली जेव्हा आपण बॅग पॅक करतो, जेव्हा बॅग असते त्याच्यात पटकन सामान काही भेटत नाही, एकावर एक असं राहतं, ह्याच्यात कसं ट्रान्सपरंट असल्यामुळे ह्याच्यात सगळं दिसतं की आपण तरी आपल्याला कसं दाखवायला नंतर दिल्यानंतर कोणाला ह्याच्यात हे आहे असं दाखवायला वेळ नसतो, त्यामुळे असं घेतलं असा ट्रे घेतला की उपयोगी पडतो असं मला वाटतं, म्हणून मी असा घेतलाय। प्रत्येकाचं सेशन वेगवेगळं ठेवलेलं आहे। सर्वात इम्पॉर्टंट असतं हॉस्पिटलमध्ये आपली आपला मेडिकल बॉक्स, म्हणजे जे काही आपल्या गोळ्या आहेत त्या घेणं गरजेचं आहे। परत गोळ्यांबरोबरच आपल्याला काही कंबर दुखी वगैरे असेल, कुठे पेन होत असेल, त्रास होत असेल, तर त्याचं ते एखादा विक्स बाम किंवा बाम घेणं गरजेचं आहे। त्याशिवाय मी माझ्या गोळ्यांव्यतिरिक्त ऍसिडिटीसाठी वगैरे असं जेलोसिन औषध घेतलंय व प्रेग्नन्सी नंतर बऱ्याच जणांना आणि प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा मूळ व्याधीचा वगैरे त्रास होतो, म्हणजे पोट साफ होत नाही, तर माझं हे आधीपासून औषध चालू आहे, ह्याच्यामुळे ही पावडर मला डॉक्टरने सजेस्ट केली आहे, ह्याच्यामुळे माझं व्यवस्थित पोट वगैरे साफ होतो व कसलाही मूळ व्याधीचा वगैरे त्रास होत नाही, त्यामुळे हे मी माझ्या बरोबरच ठेवते। प्लस मी हॉस्पिटलमध्ये हे असं घेतलं आहे, ह्याच्यात कापूर लावू शकतो आपण, म्हणजे जंतू वगैरे असतील काय असेल तर ते हे करू शकतात। प्लस तुम्ही सॅनिटायझर घेऊ शकता। प्लस मी बोरोलिन पण ह्याच्यात ठेवलंय, कारण ओठ वगैरे ड्राय होतात, त्यामुळे बोरोलिन पण ह्याच्यात ठेवलंय। त्यामुळे हा आहे माझा मेडिकल बॉक्स कंप्लीटली, आणि एक खोबरेल तेलाची बॉटल आणि ही एक पावडर ठेवली, कारण मला प्रचंड घाम येतो प्रेग्नन्सीमध्ये, त्यामुळे तिकडे हॉस्पिटलमध्ये खूप घाम आणि कसं तरी पावडर लावून आपल्याला फ्रेश वाचू शकतो, म्हणून मी पावडर ठेवली आहे। प्लस मी असं प्रत्येकाचे वेगवेगळे सेक्शन केले, जेणेकरून प्रत्येक पाऊच घेतलं की आपल्याला हवं ते सामान भेटत, तर इथे मी साबण ठेवला आहे, एक लहान कोलगेट ठेवली आहे, ब्रश ठेवला आहे आणि ह्याच्यात फेस वॉश पण ठेवायचं आहे, मी आता ह्याच्यात फेस वॉश पण ठेवेन। तर ह्याच्यात मी सॉक्स ठेवले आहेत, सॉक्स आणि कापूस, तर कोण म्हणतात दिल्लीनंतर कानात आपल्या हवा वगैरे जाता कामा नये, शरीरात हवा जाता कामा नये, तर वाताचा वगैरे त्रास होऊ शकतो आपल्याला, म्हणून ह्याच्यात सॉक्स ठेवले आहेत। आणि हे आहेत मॅटरनिटी पॅड, कारण प्रेग्नन्सी डिलिव्हरीनंतर आपल्याला हेवी फ्लो होत असतो, तेव्हा तसे नॉर्मल पॅड असून आपल्याकडे उपयोग नाही, तर खूप दाग वगैरे पडू शकतो आणि हॉस्पिटलमध्ये आपले कपडे कोण धुणार, कर दुसरं म्हणजे बाकीच्यांना त्रास नको, म्हणून असे मॅटरनिटी पॅड घेतले मी, कालच दोन आणले तसे मॅटरनिटी पॅड। त्यासोबत तुम्हाला डिस्पोजल पॅन्टी पण येतात, त्या तुम्ही यूज अँड थ्रो करू शकता, तर त्या मला भेटल्या नाही आहेत, त्या मी ऑनलाईन मागवल्या। त्यानंतर मी भरेन आणि हे आहे चप्पल, कारण हॉस्पिटलमध्ये पायात घालायला ऑफिसर चप्पल लागतं, सो हे चप्पल माझ्याकडे घरी होतं तेच मी आता ह्याच्यात घडलं। ह्याच्यात सगळ्या इनर वेअर आहेत, सो मॅटरनिटीसाठी वेगळ्या इनर वेअर येतात, फिटिंग गार्ड वगैरे तशा मी घेतल्या, त्या दाखवत नाही पण त्या आता अशा पर्समध्ये ठेवल्या आहेत।
ह्यात मी ठेवले मास्क, रुमाल, तसंच ह्याच्यात पावडर पावडर फनी पिकल्यांचं पाकिट, मॉइश्चरायझर जे काही आपल्याला लागतं ते ह्याच्यात ठेवलंय. आणि हे आहे क्रीम गाऊन, आणि हे आहे बाळाला क्रीम करण्यासाठी अशी उशी येते ती उशी आहे. असं हे सगळं सामान आहे आणि ते मी आता बॅग मध्ये. चला तर आता मी बॅग पॅक करायला घेते आणि अजून काही सामान आहे जे लहान लहान सामान तुम्हाला दाखवायचं राहिलेलं, जसं की टॉवेल, बेडशीट, जसं की टॉवेल बेडशीट मागाच्या व्हिडिओत दाखवायचं राहिलं ते आता बॅग पॅक करतानाच दाखवते. तर सर्वात आधी मी हे फिरिंग गाऊन भरून घेते खाली, व फिरिंग गाऊन सोबत इथे मी परकर पण घेतलेत. एका बाजूला मी सगळे क्लोथ भरून घेते, मग इथे मी टॉवेल घेतलेत दोन. हा माझाच पर्सनली मी व्हिडिओ दाखवते की डिलिव्हरी साठी स्वतःसाठी काय काय बॅग पॅकिंग केली पाहिजे, बाळासाठी मी काय काय बॅग पॅक करते तो पण व्हिडिओ येईल. आणि ही घेतली आहे मी बेडशीट, म्हणजे घरातली एक बेडशीट सोबत असलेली बरी. आणि तुम्ही तुम्हाला हवी असल्यास चादर वगैरे पण घेऊ शकता, स्वेटर पण घेऊ शकते. पण एवढ्यात मी स्वेटर भरलेलं नाही कारण आमच्याकडे सध्या इथे खूप गरमी होत आहे, त्यामुळे स्वेटर मी घालेन की नाही माहिती नाही, त्यामुळे मी स्वेटर भरलेलं नाही आहे. आणि कोलगेट ब्रश साबणचं जे पाऊच आहे ते ठेवून देते. व इथे मी एक्स्ट्रा एक स्कार्फ घेतला आहे कारण गाऊनवर वगैरे कसं स्कार्फ घेऊन बसायला वगैरे बरं पडतं, सो एक स्कार्फ घेतला आहे. आणि मग अशी दाखवल्याप्रमाणे मॅटरनिटी पॅड हे पण भरून घेते, दोन राहत नाही सो एकच भरते. आणि मला हे सगळं सामान ठेवायला दोन बॅगा लागतील कारण एका ह्याच्यात भरत राहत नाही आहे सामान, सो एका या बकेटमध्ये थोडं सामान ठेवेन व बाकीचं सामान दुसऱ्या बॅगमध्ये ठेवेन. सो अशा पद्धतीने सगळं सामान मी व्यवस्थित भरून घेते. तुम्हाला सगळ्यांना ह्या व्हिडिओचा नक्की उपयोग होईल कारण तुमचे जे रिलेटिव्सपैकी कोण प्रेग्नंट असेल, त्याची डिलिव्हरी व्हायची असेल, किंवा तुम्हाला अशा भविष्यात वगैरे व्हिडिओ उपयोगी पडेल, त्यामुळे एंडपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. माझे सगळे नवनवीन व्हिडिओ असेच बघत राहा आणि प्लीज मला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर आणि कमेंट पण करा. आता हे एक बास्केट माझं भरून झालं आहे. आता मी एक बॅग घेते, माझ्याकडे कॉलेज बॅगसारखी एक बॅग होती ती बॅग घेते व बाकीचं सामान त्यात भरून घेते. ह्या व्यतिरिक्त मी जाताना मग पाण्याची बॉटल, खाऊचा डबा, म्हणजे काहीतरी खायला वगैरे आपल्याकडे असलेलं बरं कारण मी आता लाडूस बनवणार आहेत बाळंतीनसाठी लागतात ते, त्याचा व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मग त्याचा डबासुद्धा 4-5 लागून माझ्यासोबत ठेवीन, मग अजून भूक लागली भुकेच्या वेळी वगैरे बरं पडेल, किंवा एखादं घरातलं खाऊ असेल तर बरं पडेल. आता मी इथे खूप दमले आहे पण मी आता जरा उरलेलं सामान सगळं बॅगेत भरून घेते. ह्या व्यतिरिक्त मी एक आरसा पण घेतला आहे आणि केस वगैरे विंचवायला आरसा लागला तर आरसा पण घेतला आहे. आणि अजून काही मी सामान विसरले असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की काय सामान राहिलं आहे घ्यायचं ते. ह्या मेडिकल बॉक्स म्हणजे तात्पुरतं मी ह्या बॅगेत भरून ठेवते पण मला जेव्हा आता औषधांना घरी असेपर्यंत लागणारच, फक्त जेव्हा कधी जायचं असेल तेव्हा मग ह्या बॅगेत भरेन. आणि बाकीचं सामान मी ऑलरेडी भरून ठेवलं आहे सगळं. आणि पुढे खूप इंटरेस्टिंग ब्लॉग असणार आहे त्यामुळे नक्की नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बाळासाठी सुद्धा बरीचशी शॉपिंग केलेली आहे बाळाच्या पप्पांनी, सो ती सगळी शॉपिंग तुम्हाला दाखवणार आहे काय काय घेतलं आहे आणि काय काय बॅग पॅकिंग केलं आहे. तसे माझे एक्सरसाइजचे व्हिडिओ असे बरेच व्हिडिओ येणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि ही आहे पिलो, सो ही बघूया घेतली ते घेईन मी. अजून माझं काही सामान घ्यायचं राहिलं बाय मिस्टेक तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा.
आणि तुमच्या काही आयडिया असतील, कल्पना असतील किंवा काही व्हिडिओ चुका असतील तरी सांगू शकता कमेंट करून, त्यामुळे मला माझी ग्रोथ व्हायला मदत होईल. थँक्स फॉर वॉचिंग.